नाही कशासाठी रडले होते म्हणजे काय रडले होते वगैरे काय बोललं असेल ना तो नाही आता ह्या गोष्टीला तर आता सत्तांतर होऊन तर नऊ दहा महिने होत आले आता ते एक एक पुढ्या सोडत असतात आता त्याला काय करणार आपण त्यांचा कुठेतरी बचाव करण्याचा प्रयत्न ते करत असतात आता ते सत्तांतर का झालं कशामुळे बाहेर पडलं याची कारणं तुम्हाला वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत आम्हीसुद्धा दिलेले आहेत की जे आम्हाला सत्ता आल्यानंतर जे हवं होतं जे आमदाराला खरा न्याय पाहिजे की बाबा त्याच्या विकासकामांना त्याच्या मतदारक्षेत्रामध्ये विकासकामं होत नाही तिकडे दुर्लक्ष होत होतं आमदारांच्या मीटिंग्स होत नव्हते असे अनेक प्रकार होते त्या सर्वाला कंटाळून आणि हिंदुत्वाचा विषय जो सर्वात महत्त्वाचा होता की बाबा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे हे कुठेतरी दबून जात होतं कुठेतरी आपल्याला अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आगेकूच करत आहे हे कुठेतरी जाणवत होतं म्हणून हा प्रकार केलेला आहे आता एकनाथ शिंदे रडले हे आदित्यजवळ जाऊन रडले असेल तर ते आदित्यलाच माहिती आहे पण मला वाटतं एवढा कणखर नेता असा आदित्यजवळ जाऊन रडेल ही हास्यास्पद गोष्ट वाटते म्हणजे असं काहीतरी ते काय बालिशपणाचे स्टेटमेंट देत असतात आता राजपुत्र आहेत.